सोमवारी जीवरक्षकांच्या उपोषणाचा सातवा दिवस. भाईनी नोकरीत कायम करतो या आश्वासनाची जीवरक्षकांनी आठवण करून दिली. मात्र भाईनी दिलेल्या या आश्वासनाची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं उत्तर बाबू आजगावकर यांनी जीवरक्षकांना दिलं. ऍक्च्युली आमची मिटिंग असली ती सेक्रेटरी टू सीएम आणि तोच टुरिझम सेक्रेटरी असा मिस्टर अशोक कुमार. ऍक्च्युली दिगंबर काम तिच्या मध्यस्थीन ती मिटिंग त्यांनी आमची घेतलेली, कित्याक आम्ही त्यांना लेटर केलं सीएस आणि दिगंबर कंपनी, तर त्याप्रमाणे ती मिटिंग झालेली असा आणि आमचे हे सगळे इश्यूचे डिस्कशन झाले. तर आमच्या सेक्रेटरीच्या ह्याच्या म्हणण्याप्रमाणे तो म्हणपालो इश्यू म्हणपालो कसो आसा, प्रायव्हेट कंपनीक आम्ही जो दिल्लो आसा आउटसोर्स केल्ली आसा ती कंपनी, तेन्ना ते तुमचे रेगुलरायझेशन ते गव्हर्मेंट अंडर घेवपाचे ते करपाक आमकां मेळना अशें म्हणटा. सो हांवें कितें सांगलें काय, आमी म्हटलें आतां इतकी ऑप्शन दिल्या तुमी, म्हणजे सीएमांनी लास्ट टायम म्हटलेलें ते ह्युमन रिसोर्स जे आसा सरकारीन जी तयार केल्ली आसा तेच्या अंडर तांकां घेया, पूण कितें एज अ लायफ गार्ड. आतां एज अ लायफ गार्ड म्हणून कित्याक, तर ते बाबडे गेले 10 वर्सां तेंची जावं 12 वर्सां जाल्या, थोडे 97 सुद्दां लायफ गार्ड आसात. तेन्ना ते डीटीडीसीचे अंडर कामाक आशिल्ले ते सुद्दां आमचे कामगार आसात, तेंची सर्वीस ही प्रोटेक्ट जावपाक जाय. आणि फायनली आतां कशें आसा, आमचे गोवा म्हणजे टुरिझम डेस्टिनेशन, बीच म्हणजे सगळ्यांचे अट्रॅक्शन. आतां बीच आसा म्हणजे लायफ गार्ड ते आसुकूच जाय, आणि हो पर्मनंट लायफ गार्ड आसा, आणि ही सर्वीस आसा ती पर्मनंट आसा. तेन्ना सरकाराक हेजेर विचार करचोच पडटलो, कारण ही सर्वीस पर्मनंट आसल्या कारणान ही लायफ गार्ड सर्वीस ही सरकारानूच दिवची पडटली. आउटसोर्स केल्ली कंपनी आसा, ती कंपनी हांकां एक म्हणजे तेंचो पगार दिना सारको, दुसरें म्हणजे तेंकां लायफ सेफ्टी ना, बाकीच्यो गजाली ज्यो एज पर द कॉन्ट्रॅक्ट थंय मेळपाक जाय त्यो तेंकां कांयच दिना. हें हांवें तेंकां सगळें दाखोवन दिलें सेक्रेटरी कडेन डिस्कशनाक, ह्यो म्हटल्यो गजाली जाता. प्रायवेट आसल्या कारणान हायर अँड फायर पॉलिसी जाता. सो हे सगळें जावपाक जायना. आनी 80% म्हटलें गोंयकारांक नोकरी दिवपाचे कॉन्ट्रॅक्टर आसा, त्या प्रमाणे सगळे 80% गोंयकार आसा. आनी सरकार म्हटलें, हे लोक म्हटलें फायनली निवडून दिता सरकाराक कित्या खातीर, एम्प्लॉयमेंट दिवप, तेंची सरकारची सगळ्यांची जबाबदारी सरकारान घेवप, हे सगळ्यो गोश्टी आसा. फायनली त्या दृश्टीकोनांतल्यान विचार जावंक जाय. सो तेंचो जॉब प्रोटेक्शन जावं हे इम्पॉर्टंट आसा. सो आतां त्या प्रमाणे हांवें तेका जेन्ना सगळे हे गोश्टी सांगल्यो तेन्ना तेका पडलें, आतां म्हटलें आमचे कितलेशे भुरगे ओवरएज जाल्ले आसा ही सर्वीस करून, आतां ते खंय वतले. सो ह्यो सगळ्यो गोश्टी म्हटल्यार प्रोटेक्ट जावपाक जाय तेंची. तेंचो म्हटलें फायनली कितें, दे आर द स्किल्ड वर्कर, 3-3 महिने ट्रेनींग घेतले तेणी, आनी ते 100 जाणांचे जीव तेणी ट्युरिस्टांचे वाचयल्ले आसा, तेंकां खंयच कांय त्रास सेफ्टी ना. सो फायनली हे म्हाका म्हटलें इतलेंच जाय की ह्या भुरग्यांचो आतां आमी हांवें लिस्ट ऑलरेडी सबमीट केला. हे सगळे आमचे कितले आसा अरावंड 283 भुरगे आमचे लिस्ट हांवें ते सबमीट केल्ले आसा. सो त्या भुरग्यांचे हे म्हटलें जॉब म्हटलें प्रोटेक्शन जावपाक जाय. सो ते तो म्हणपालो की त्या प्रमाणे आपूण म्हणपालो सीएमा कडेन डिस्कस करता हो इशू. मे बी हांव 2-3 दिसां भितर आमकां आमचो कितें परत एकदां आमची मिटींग जातली आनी ते मिटींगेंतल्यान फायनल कितें आसा पळय तें येतलें. आनी म्हाका दिसता हें पॉझिटीव तें, कारण तेणें जें आयकलां म्हणजे पॉझिटिव्हली तेका हांवें ते सगळे सांगले पॉयंट ते तेका पटलेले आसा. त्या प्रमाणे सीएमूय आमचो हेजेर विचार करून तेकाय तो हें पडटलो, कारण फायनली हे तेंचेच वोटर सगळे.
तर यांची जबाबदारी घेऊपाचे सीएमचे काम एम्प्लॉयमेंट आणि आमचे सगळे एसटी एससी आणि ओबीसी सगळे आमचे बहुजन समाजाचे लोक आज आमचे एसटीचे भाव हांगा येयल्ले आसा सपोर्ट दिवपाक सो सगळे यांचे जॉब प्रोटेक्शन मेळप हे गरजेचे आसा. साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमकां दर्जेदार प्रकारच्यो साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार.